नमस्कार, मी मुकुल बापूराव शिंगाडे. नमस्कार, मी विशाल साहेबराव निकम. या वर्षीच्या फिरोदिया करंडक स्पर्धेसाठी एकांकिकेचं लेखन मी आणि विशाल आम्ही दोघांनी केले. हा विषय निवडण्यामागचं कारण असं की सर्वांना लोकसंगीत आणि लोककला हा जिव्हाळ्याचा विषय. तमाशा म्हणजे तज्ज्ञ माणसांची शाळा, तर त्या माणसांविषयी कुठेतरी बोललं पाहिजे आणि फिरोदयासारखा खूप मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला मिळेल आणि आम्ही त्यांच्याविषयी बोलू शकू असं आम्हाला वाटत होतं, त्यामुळे आम्ही प्रयत्न केला. नमस्कार, मी मैथिली पाटील, या वर्षीची फर्ग्युसन महाविद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी. आमच्या नाटकात तर स्पेशली लास्ट मिनिट चेंजेस भरपूर झाले, त्याच्या व्यतिरिक्त पण ज्या जिद्दीनी टीमने काम केलं, ज्या कन्व्हिक्शननी सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी काम केलं, त्याच्यामुळे आय वॉज व्हेरी हॅपी की आम्ही नवाच आलो. ह्या वर्षी प्रफुल आणि मी मिळून दिग्दर्शन करतोय. एकतर हे नाटक घडतंय 1960 पर्यंत, मग त्यांना त्या काळातलं डॉक्युमेंटरीज असतील, फिल्म्स असतील, ते दाखवाव्या लागल्या. त्यात OC म्युझिक करायचं होतं ह्या वर्षी सगळ्यांना, त्यामुळं त्या तमाशाच्या बाजाची गाणी असतील किंवा ॲक्च्युअल तमाशा कसा असतो, खेडेगावातला तमाशा कसा असतो, त्याविषयी मुलांना खूप सांगावं लागलं, माहिती द्यावी लागली. हिरोद्यामध्ये आम्हाला एक पिक्चर बसत आहे असं झालं. पुढच्या वर्षी फिरोदिया करंडक 50व्या वर्षात पदार्पण करते, तर सर्व फिरोदियाच्या टीमला आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. Let's go.